का? यस डैड। अगर किती वेळ मी तुझी वाट बघतोय? नाही डैडी, मला हे मुळीच मान्य नाही, अंडरस्टँड? पण माझं ऐकून तर घेशील, काल मी तुला बजावलं तरी तू आज खेळायला गेली, ती मंडळी इतक्यात तुला पाहायला सुद्धा येतील? हेच मला मान्य नाही, मला पाहायला यायला मी काही प्रदर्शनात ठेवलेली बाहुली? अगं पण ती एक प्रथा आहे डॅड, असल्या फालतू प्रथांना मी मुळीच उत्तेजन देणार नाही, आय एम सॉरी। आणि हे बघा, मला आता कपडे बदलून आमच्या महिला जागृती मंडळाच्या कार्यक्रमाला जायचंय, आय एम ऑलरेडी लेट। पमा पमा, काय म्हणाय या मुलीला? अरे ही मंडळी आली वाटत। सकाराम, हे सकाराम, अरे ते चहाचा वगैरे बघ, ती मंडळी आली। या माधवराव। नमस्कार। हे अप्पा साहेब। नमस्कार। आणि हा त्यांचा मुलगा किशोर। नमस्कार। चला या बसा। चला सकाराम, अरे चांद्रे बसा। हो या माधवराव। आस चल, यांच्यासाठीच प्रमोदला पाहायचं होतं। थँक यू। हे बघ किशोर, मुलगी फार हुशार आहे। सगळ्या खेळात प्रवीण आहे। खो खो, कबड्डी, नेमबाजी, स्विमिंग, टेनिस, जुडो, कराटे सुद्धा। डॅडी, जुडो, कराटे? अरे मग त्या झालं काय? अहो काय झालं म्हणून काय विचारता? लग्नानंतर ती मला आणि आईला मारणार तर नाही ना? हे काहीतरी बडबडू नकोस, हिच्यासारखी मुलगी तुला शोधून सुद्धा सापडणार नाही। अण्णा, मुलगी कुठे बाहेर गेली? नाही नाही, घरातच आहे। ती पाहिली गॉड, आय एम लेट। प्रमिला, अगं हे तुला बघायला आले। बघायला? अच्छा 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 अच्छा, मला बघायला, राईट। नवरा मुलगा कुठला? मी डॅडी। नाही मी, हो मी नवरा मुलगा। किशोर हाय। नमस्ते, नाईस मीटिंग यू। किशोर, अरे मुलाला नमस्कार करायचा नसतो, त्यात काय बिघडलं? त्यात काय बिघडलं, बस खाली। हा इंजिनियर आहे। व्हेरी नाईस। अण्णा साहेब, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे। आता मुहूर्तात झटकन बोला बघू। ओ, मुहूर्त वगैरे नंतर? आधी मला नवऱ्या मुलाला काही प्रश्न विचारायचे। काय मला? हे भलतसा है, प्रश्न मुलांना विचारायचे असतात, मुलींना नाही। तो जमाना गेला आता, आज मुलींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। मला असं सांगा, तुम्ही काय काय करता? मी ना इंजिनियर आहे। नाही नाही, बिसाइड्स नोकरी काय काय करता? म्हणजे लेखन, वाचन, नाटकात काम? नाटकात काम? हे मला तसलं काही येत नाही। हो का? हो। बरं, समाज कार्य वगैरे? समाज कार्य काय असत ते? डोंबल। डोंबल ते सुद्धा येत नाही। असू दे असू दे, कसला छंद नाही तुम्हाला? बरं, खेळांची आवड? टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल, वॉटर पोलो, समथिंग? नथिंग। गोट्या खेळता येतात? हो। गुड। हे भलतसा, म्हणे गोटे खेळता येतात का? अप्पा साहेब रागावू नको प्लीज। अहो रागावू नका काय, ती ही काय तुमची मुलगी आहे? अहो पुरुष आहे पुरुष। डॅडी, तरी सुद्धा ही मला पसंत आहे। पसंत आहे का? मुस्काटीत आहे। फुट बोलू पसंत आहे माझं, ऐका ना। काय ऐकायचं नाही, बाय गॉड, बाय डॅड। काय करावं, पाहिलं हे सुद्धा चांगलं स्थळ काठीनं घालवलं। अण्णा तू काही काळजी करू नकोस, अरे वाघीण किती डरकाळ्या मारत असली तरी तिला वश करणारा ढाण्या वाघ कधी ना कधी भेटेलच। Stop coming at it. Yeah, I'm going to do it.
थैंक्स सर। कुठे राहता तुम्ही? चंगले महाराज रोडला। हाँ चला मी सोडतो। प्रमिला अगं नंदिनी आली का तुझ्याकडे काय अद्याप आलेली नाही? बर काय झालं? प्रमिलाकडे सुद्धा नाही। प्रमिलाकडे सुद्धा नाही? नाही। बघ तुला हजारदा सांगितलं मी त्या प्रमिलेच्या नादाला लागू देऊ नकोस। अगं तिच्या नादाने ती उन्हाळेल पोरगी, पण तू ऐकशील तर ना। आहो पण आई काय ग कुठे गेली होतीस इतका वेळ? आणि हे कोण काय हो? नाही म्हणजे हिला कुठे घेऊन गेला तुम्ही? अहो बाबा हे मला कुठेही घेऊन गेलेले नव्हते। म्हणजे? उलट यांनीच मला सुखरूप घरी आणलंय। काय अगं मी तुला सांगितलं नव्हतं का आमच्या महिला जागृती मंडळातर्फे आडगावात आज माझं भाषण आहे म्हणून? मी भाषणाला सुरुवात केली, चार वाक्य बोलते ना बोलते तोच प्रेक्षकांमधून काही गुंडांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। अगं चक्क टोमॅटो वगैरे फेकले, मला नाईलाजांनी भाषण बंद करायला लागलं। गोंधळ फारच वाढला आणि मग सभाही पांगली। मी रिक्षातून घरी यायला निघाले तर त्याच गुंडांनी आडवाटेत माझी रिक्षा अडवली आणि मोटारीतून मला पळवून देण्याचा प्रयत्न केला आणि यांनीच आपला जीव धोक्यात घालून मला सोडवलं। असं काय हो? नाव काय आपलं? हे बघा माझं नाव राहू द्या, आपण आपल्या पोरी बाळींकडे नीट लक्ष ठेवा, त्यांना अशी एकटी दुकटी कुठे पाठवत जाऊ नका। येतो मी। पाहिलंस पोरी, ज्या पुरुषांच्या नावानं तुम्ही पोरी ओरड करता त्या पुरुषांनाच आय मीन त्या बादरच तुला वाचवलं ना। बर चल आज चल। हे प्रभाकर। अरे मोहन कधी आलास पुणे? अरे आगा आताच। हाताला काय झालं? काय एखाद्या वाघोबानी पंजाबींजा मारला वाटतं? वाघोबा नाही रे, दोन तीन गावठी कुत्री होती, थोडस बोच करला बस। अच्छा अच्छा तिकडे काय काम करलेस पुण्यात? हा अरे ताईकडे आलो होतो, म्हटलं आपली बंदूक रिपेअर झाली की नाही बघूया। तयार झाली? अरे वा चल अरे अरे काय फास्ट जाते पोरगी। अरे कोण आहे माहितीये? कोण? अरे सुप्रसिद्ध क्रीडापटू आणि शिवाय स्त्री मुक्ती संघटनेची सेक्रेटरी प्रमिला जाधव। पायदेवीला गावात वाघीण म्हणतो। अच्छा करतो शिकार? अरे असल्या वाघिणीची शिकार करायची नसते, त्यांना माणसं अळवायचं असतं। ए ती बघ आली। शिट्टी तुम्हीच वाजवलीत का? मीच वाजवली शिट्टी। अच्छा काय झालं रे तिकडे? काय ऐक रे वाघीण कसा मारला पंजा? वाघीण? अरे इधर साक्षात दुर्गा माता आहे, मोपेडचा शोध लागला नसता ना तर वाघ यावरूनच फिरली असती। अरे हा मला जरा रोल डेव्हलपिंगला टाकायचं। तू कोणी कमत चाललास का? हो मला तिकडे जायचं। मग ही बंदूक इथेच ठेवून घे, मी नंतर पिकअप करेन। ओके दादा तू जरा दुकानात बस, मी जाऊन येतो। अच्छा पाच मिनिटात येतो। ए लवकर या पण। जाशील नाही तर? नाही नाही मी जात नाही। मॅडम हे दोन रोल डेव्हलपिंगला द्यायचे होते, पण आज संध्याकाळी पाहिजेत मला। येतील ना? ओके। अरे वा अहो बघू नका ते फोटो, त्या वाघणीनं पाहिलं तर फाडून खाईल आम्हाला। बापरे 100 रुपये ऍडव्हान्स द्या। थँक यू। ही रसीद। का हो बघताय काय असे? बाजूला व्हा मला वर जायचंय।
तुम्हीच बाजूला वा, मला खाली जायचंय। हे पहा, तुम्ही बऱ्या बोलानी मला वाट देताय की नाही? हो, पण बऱ्या बोलाने सांगितलं तर? म्हणजे? नाही म्हणजे विनंती वगैरे नावाचा काही प्रकार असतो हे ठाऊक आहे का तुम्हाला? कुठल्याही पुरुषाला विनंती करण्याची मला सवय नाही। असं? मग कोणत्याही स्त्रीची आज्ञा ऐकण्याची मलाही सवय नाही। ओ मिस्टर, तुम्ही मला काय समजता? तुम्हाला एक सर्वसाधारण स्त्री। अच्छा, म्हणजे तुम्हाला माझी काहीच माहिती दिसत नाही तर? मी प्रमिला जाधव, बी ए। असं? मी मोहन मोहिते, एम ए एल एल बी। समजलं? कहा, तुमच्यात काही स्त्री दाक्षिण्य वगैरे आहे की नाही? तुमच्यात स्त्रीत्व असेल तर आमच्यात दाक्षिण्य असणार। चला बाजूला वा। मुळीच नाही, मी इथे अशी उभी राहते, बघते तुम्ही तरी खाली कसे जाता ते। असं म्हणजे तुम्हाला बघायचंय? ठीक आहे। मिस प्रमिला बी ए, आता याच पद्धतीने तुम्ही वर जाऊन दाखवा बघू। काय वाघिणीची भेट झालेली दिसते का रे? नाही म्हणजे लोणा येत आहे म्हणून म्हटलं। काय पंजाबींचा मारला वाटत? अरे हट, नुसती गुरगुरली, तसं मी सुद्धा गुरगुरलो। सध्या एवढंच झालं पण मजा आली यार। प्रभाकर, का कुणास ठोक, या पुरुषी मला ओळख वाढवाविषयी वाटायला लागली। अरे का बाबा, सुखात जीव दुःखात घालतोस? अरे मिळमिळीत सुखापेक्षा सणसणीत दुःख मला जास्त आवडेल। असं? हॅलो, हाव आर यू? फाईन। बरं, आमचा महिला जागृती मंडळाचा ठाकरसी हॉल मध्ये ठीक 6 वाजता कार्यक्रम आहे, नेहमीप्रमाणे माणसाला पाठवायचं। ठीक आहे। हा ऍडव्हान्स, थँक यू। हे तुमचे फोटो तयार आहेत, घेऊन जा। थँक यू, बाय। चलो। अरे अरे, तिचे फोटो पडले वाटतं। फोटो पडलेले कळलं सुद्धा नाही तिला, काय वेणवळी पोरगी आहे सर। अरे क्या चीज है। चल फोटो देऊन येऊया। चल चल, लवकर नाही तर जाईल ती। हे घे तर लवकर। गुड मॉर्निंग मॅनेजर साहेब। हे बघा, आम्हाला 100 कप चहा, 100 प्लेट वडे आणि चटणी पातळ नको प्लीज। हो, स्पेशल चटणी पाठवतो। ठीक आहे। हे सगळं ठाकरसी हॉल मध्ये ठीक 7 वाजता आलं पाहिजे। बर, लक्षात राहील ना? कल लिहून देऊ। बर, हा तुमचा ऍडव्हान्स। ठीक आहे, जमा कर। थँक्स अ लॉट। नक्की पाठवायचं, विसरायचं नाही। सारखं माझ्या मागे मागे काय तुमचं? बाई कधी पाहिली नाहीत का तुम्ही? हो पाहिली आहे ना, पण तुमच्यासारखी नाही पाहिली। शट अप स्टुपिड इडियट। वा, शिळा छान देतो तुम्ही। पण मलाही येतात आणि त्या सुद्धा असल कोल्हापुरी, पण मी त्या देणार नाही कारण ती माझी संस्कृती नाही। हे तुमचे फोटोग्राफ्स। आता हे तुमचे फोटो परत देण्यासाठी मी जीवाचा आटापिटा केला आणि त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय दिलं? दोन गरम गरम शिव्या। एनीवे, आय एम एक्सट्रीमली सॉरी, थँक्स। ठीक आहे ठीक आहे। अरे, दुसऱ्याच्या अंगचा मोठेपणा समजायला स्वतःच्या अंगी मोठेपणा असावा लागतो। सी यू। नमस्ते जी। अरे चल रे। ताई मोहन। अरे तू केव्हा आलास? अगं आके दुपारी चालू आहे। काय रे, पुण्यात काय शिकार बिकार करायचा विचार आहे वाटतं? अगं नाही गं, हातात बंदूक आहे म्हणून म्हटलं। हो, तसंच थोडं बंदुकीचं काम निघालं। येता येता दोस्तांच्या गाठी पेटी घेतल्या, सरळ इथे निघून आलो। अच्छा, देशमुख भाऊजी आलेलं दिसत नाही अजून हॉस्पिटल मधून। येतील एवढ्यात, मगाशीच त्यांचा फोन आला होता, बैस ना। ताई तुला एक विचारू? काय? ए चिडायचं नाही। एका डॉक्टरशी आणि त्यातूनही सतत कोणत्या ना कोणत्या तरी ऑपरेशन मध्ये गुंतलेल्या प्रख्यात सर्जनशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होतो का ग? पश्चाताप? काय बोलतोयस तू मोहन? अरे उलट, मला अभिमान वाटतो। मी एका प्रख्यात सर्जनची बायको आहे, कारण त्यांच्याच मुळे रोज कुणाचे तरी प्राण वाचतात। नुसतेच प्राण नाहीत, कुणाचे कान, कुणाचे नाक, कुणाचे डोळे देखील वाचतात। नमस्कार भाऊजी। आत्ताच आला। काय हो, फोनवर लगेच आहे तू म्हणालात, मग इतका उशीर का झाला? अगं यायलाच निघालो होतो, पण वाटत आहे की ऍक्सिडेंटची केस झाली।
ताबडतोब ऑपरेशन करावं लागलं, नाहीतर बिचारा ठार आंधळा झाला असता. अरे तुमच्यात काही पत्र बित्र पाठवण्याची पद्धत आहे की नाही येण्यापूर्वी? अहो भाऊ, पत्र पाठवायला तो असतो कुठे घरात, तो आपला सतत जंगलात असतो शिकारीच्या मागे. तुला एक सांगू, त्याला काहीतरी करून घरात अडकवून ठेवलं पाहिजे. काहीतरी म्हणजे लग्नच ना, त्यानं मनावर घेतलं तर आत्ता मुलगी शोधीन मी. अगं मग शोध ना, पण तुझ्यासारखी प्रेमळ, गृहकृत्य दक्ष आणि नवऱ्याची सेवा करणारी हवी. काय भाऊजी, गरज नाही बायको कोणाची? पुरे पुरे. पहिलंच माझं भाग्य थोर म्हणून इतकी चांगली बायको मला मिळाली. भाऊजी बहीण कोणाची आहे? ऐकलं ना, तुम्ही बसा बोलत, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. बरीच भूक लागली होती. आणि काय म्हणता भाऊजी? जॉनी, जॉनी, अरे हो तुझ्या बहिणीचं नाव जानकी आहे ना, मी तिला प्रेमाने जॉनी म्हणतो. जॉनी बर काय हे बघ, त्या माझ्या कोटाच्या खिशामध्ये दोन निमंत्रण पत्रिका आहेत, त्या जरा घेऊन ये. आणते हा. कसल्या पत्रिका आहेत त्या? अगं माझ्या एका स्त्री पेशंटना त्यांच्या महिला जागृती संघटनेच्या कार्यक्रमाच्या दोन सीट दिल्या आहेत, एक तुला एक मला. खूप आग्रह केला त्यांनी. मी त्यांनी सांगितलं माझ्याकडे बिलकुल वेळ नाही, ऐकायलाच जर नाही. तू काम कर, तू जा. आणि बघ हा याला देखील घेऊन जा तुझ्या बरोबर. मी नाही जाणार, माझा बिलकुल विश्वास नाही त्या बायकांवर. अरे आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी असतात, त्याच्या सगळ्या चळवळी करत असतात. काहीतरी बडबडू नको सर, स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कित्येक स्त्रियांनी लग्न सुद्धा केलेली नाही. मग त्या काय अन्यायाविरुद्ध लढणार कपाळ? हे बघ ताई, ज्यांच्यावर अन्याय होतो ना त्याच फक्त अन्यायाविरुद्ध लढू शकतात, बाकी सगळे निवडणुका लढवतात. ठीक आहे, राहिलं मी जाते. ती तुमची पत्रिका ठेवा तुमच्या जवळ. प्रमुख वक्त्या प्रमिला झा. ताई मी येतोय. मी येतोय. काय झाले रे तुला एकदम? मी चहा घेऊन येते. मोहन निघायचं ना? अगं मी केव्हाच. नऊवारी साडी? अगं कुठे मंगळागौरीला वगैरे निघाल्यास की काय? अरे त्या महिला मंडळाच्या सभेला जायचंय ना, म्हणून चक्क नऊवारी साडी. मुद्दामच नेसले. हा त्या अल्ट्रा मॉडर्न सोसायटी मध्ये तुझं वेगळे पण कळावं म्हणूनच ना. काहीतरी आलास नितीन. हे काय नऊवारी साडी, कुठे निघालीस? नितीन तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना कुठं म्हणून विचारायचं नाही. चल दप्तर ठेव, हात पाय धुवून खाऊन घे आणि कुठेही बाहेर जायचं नाही. देवापुढे बसून शुभम करो ती. मग मी लवकर परत येते. चल पळ. अगं ताई आपण निघायचं ना, उशीर होतोय सभेला. अरे माझ्यापेक्षा तुलाच घाई झालेली दिसते. तसं नाही पण तिथे सभा आम्ही चालू झाली असेल. चल. नमस्कार. भगिनींनो, स्त्रियांविषयी जी मत होती, जे वाद होते ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मनू म्हणतो, स्त्रीला थोडं जरी स्वातंत्र्य दिलं तरी ती स्वैर वर्तनाला प्रवृत्त होते, म्हणून तिला नेहमी कडक बंधनात जखडून ठेवलं पाहिजे. स्त्री ही अत्यंत क्रूर असते म्हणून तिच्यापासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. आता काय म्हणावं या मनूला? पण एकटा मनूच नाही तर जगातल्या सर्व धर्मपंडितांनी पुरुषांना स्त्रियांना आपल्या पायाची दासी बनवण्याचा आदेश दिलेला आहे आणि आजही त्या आदेशाचं पालन केलं जात आहे. आजही स्त्रियांना पुरुषांकडून आपल्या सुखासाठी आणि स्वार्थासाठी राबवलं जात आहे आणि म्हणूनच स्त्रियांनी आता बंड करून उठण्याची वेळ आलेली आहे. आपण या पुरुषाला पटवून देऊ की स्त्री ही आता अबला राहिलेली नाही. तीही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते आणि करते. इनफॅक्ट पुरुष जे जे काही करू शकतो ते सगळं ती करून दाखवू शकते. असं अगदी सगळं?
हो हो सगळं करू शकते म्हणजे पुरुषांच्या मदतीशिवाय ऑफकोर्स पुरुषांच्या मदतीशिवाय पुरुषांच्या मदतीशिवाय तुम्हाला आई होता येईल व्हाट रुबिश कोण आहे तिकडे बाहेर काढा त्यांना माझ्या मातांनो आणि भगिनींनो या प्रमिलाबाई इथे काही अतिरंजित विधानं करतायत सगळ्यांनी शांत बस बघू प्लीज त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू द्या थँक्यू मला फक्त एवढंच म्हणायचंय की स्त्रिया आणि पुरुष एकमेकांचे दुश्मन नाहीत स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत कारण पुरुषांशिवाय स्त्रिया पुढे जाऊ शकणार नाहीत हा मला मान्य आहे की हजारो वर्षांपासून स्त्रियांवर पुरुषांनी अन्याय केलेले आहेत पण आज ती परिस्थिती उरलेली नाही आज समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान आहे ही वस्तुस्थिती आहे आपण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे ही की प्रत्येक गोष्टीत स्त्रिया पुरुषांची बरोबरी करूच शकणार नाहीत कारण निसर्गानेच तशी तरतूद करून ठेवलेली आहे कारण काही झालं तरी स्त्री ही पुरुषाच्या मनाने शारीरिक दृष्ट्या नाजूक आहे हे खोटं आहे उलट पुरुष स्त्रियांपेक्षा नाजूक असतात इवन शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर स्त्री ही पुरुषापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ पुरुषाला जन्म देणारी ही सुद्धा एक स्त्री आहे म्हणून पुरुषांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्री नसती तर पुरुष कुठून जन्माला आले असते एक मिनिट मला सुद्धा प्रमिलाबाईंना हाच प्रश्न विचारायचा आहे कि जर पुरुष नसते तर स्त्रिया कुठून जन्माला आल्या ओ शिट पाहिलं बायकांनी जरा आवाज उठवला तर पुरुषांच्या नाकाला कशा मिरच्या झोंबतात ते वेल मी या महाशयाने या क्षणी आवाहन देते की ते जे जे काही करू शकतात ते सगळं मी करून दाखवू शकते म्हणजे मी जे जे काही करेन ते सगळं तुम्ही करून दाखवाल हो सगळं अगदी बरोबर आहे हे बघा जरा नीट विचार करून सांगा यू डोंट हॅव टू वरी मी नीट विचार करूनच बोलतीये मोहन एक मिनिट मी आता इथे या क्षणी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तुम्ही काय आहात व्हॉट नॉनसेन्स लुक एट द कट ही हॅज चल चल त्याला सभागृहातून हाकलून द्या मला म्हणे माझ्याशी लग्न करशील का कशाला एक गुलाम बनवून बाईला लग्नाच्या बेडीत अडकवला नाहीतर के मी मुळीच करणार नाहीये लग्न अगं पण बैस इथं अगं पण ताई चूप बैस एक अक्षर बोलू नकोस माझंच चुकलं मीच तुला तिथे न्यायला नको होत काय झालं काय म्हण काय झालं कुठे काय भाऊजी काय सांगायचं तुम्हाला माझ्या बरोबर हा प्रमिला जाधवच्या सभेला आला तिथे बायकांच्या विरुद्ध बोलला बायका चिडल्या याच्यावर आई काय झालं ग काही नाही तू अभ्यास करचा बर पण सगळ्या बायकांनी चिडावं असं याने काय म्हटलं काय वाटेल ते बरळला कहर म्हणजे त्या प्रमिलाला याने चक्क लग्नाची मागणी घातली आणि तीही महिला मंडळाच्या सभेत डोकं फिरलं का याचं बघा ना री बघ समजा तिने हो म्हटलं असत रे मला तेच तर पाहिजे होत म्हणजे तू तिच्याशी लग्न करायला तयार झाला असतास झालो असतो नाही आहे तू काय बरळतोयस मी बरळत नाहीये ताई मला खरंच त्या पुरुषी लग्न करायचंय अहो याला जरा तपासा हो तपासायला पाहिजे बघू बघू हा मेंदू जरासा बधीर झालाय ऑपरेशन करायला पाहिजे खट्टेवर उडवू नका भाऊजी मी सिरियसली बोलतोय अरे पण तुला हिच्यासारखी गृहकृत्यदक्ष प्रेमळ अशी बायको पाहिजे होती ना नाही मला प्रमिलाच पाहिजे ए तू थोडा वेळ झोपतोस का हे बघ ताई तुला जर मी खरोखरच लग्न करून संसार थाटावा असं वाटत असेल ना तर उद्याच्या उद्या तिला माझ्यासाठी मागणी घाल अरे तुला काय वेडबीड लागले की काय त्या प्रमिलाशी लग्न करणं म्हणजे चक्क वाघिणीच्या जबड्यात मुंडकं देण्यासारखं आहे बघे तुला संसार थाटायचा आहे की कुस्तीचा आखाडा उघडायचा आहे तुम्ही तिच्याशी माझं लग्न करून देणार आहात की नाही कुठून तुला अवधासा सुचल याला तिकडे घेऊन जायची मला अहो तुम्ही बघा भाऊजी सभेला जाण्याआधी दोन तीनदा मी तिला भेटलोय तिच्याशी बोललोय ती मुलगी म्हणजे मला एक आव्हान वाटतंय आणि ते आव्हान मला स्वीकारायचं आहे कुठल्याही परिस्थितीत ताई तू तिला मागणी घाल सॉरी मला मुळी लग्नच करायचं नाहीये समजलं पण का मला कुठल्याही पुरुषाची बटी खून राहायचं नाही पत्नी ही घराची स्वामिनी असते बटीक नाही तसं अजून कुठेही पाहण्यात आलेलं नाही तू ते सिद्ध करून दाखव मला विषाची परीक्षा घ्यायची नाहीये अच्छा आम स्पष्टच सांगा ना तुम्हाला पुरुषांची भीती वाटते म्हणून यू तुम्ही इथेही आलात चालायला लागा बघू अगं अगं तो माझा भाऊ आहे काय तुला मी मागणी घालायला आले ते याच्यासाठी यांच्यासाठी
त्यांची लायकी तरी आहे का माझ्याशी लग्न करण्याची? अगं तू त्याच्याशी लग्न करण्याची हिम्मत करून दाखवलीस तर तो त्याची लायकी सिद्ध करून दाखवेल. त्याच्याशी माझं दोन दिवस सुद्धा पटायचं नाही. त्या दोन दिवसांकरिता सुद्धा मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. पस्तावशील पस्तावशील माझ्याशी लग्न करून. इतक्या वाईट आहात तुम्ही. शट अप. मग लग्न करायला काय हरकत? तुम्ही लोक इथून निघून जा बघू प्लीज. मला मागणी घालायची तुमची लायकी नाही. असल्या नऊवारी अडाणी आणि गावढळ फॅमिलीशी मला मुळी नातंच जोडायचं नाही. माइंड युअर टंग प्रमिला. यू इन्सल्ट मी आय डोंट माइंड बट इन्सल्ट ऑफ माय फॅमिली आय विल नेव्हर टॉलरेट. अगं ताई काही लोकांना उगीचच वाटत की इंग्रजी फक्त आपल्यालाच बोलता येतं म्हणून. अगं पण त्यांना कुठं ठाऊक आहे की माझी ताई सुद्धा BA BCOM आहे. समजलं? लेट्स गो मोहन. आपल्याला नकोय ही मुलगी. चल. थांबा. मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. अच्छा? पण माझ्या काही अटी असतील. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. बोला मोहन. ताई बोला तुमच्या काय अटी आहेत? चार भिंतींच्या कोंडून घेणं मला मानवणार नाही. ठीक आहे मी भिंती पाडून टाकेन पुढे. मी घरातल्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही. त्याची गरज तुम्हाला कधीच पडणार नाही. माझ्याकडे दोन नोकर आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. सासूचा रुबाब मी चालवून घेणार नाही. ती बिचारी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही कारण 10 वर्षापूर्वीच ती वारली आहे. मोहन तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? ताई हिच्या एकाही अटीमध्ये दम नाही आहे. ते कळेल तुम्हाला लग्न झाल्यावर. म्हणजे तू खरंच याच्याशी लग्न करायला तयार आहेस? हो. यांना धडा शिकवण्याचा तो एकच मार्ग मला दिसतोय. ठीक आहे मलाही शिकायची उत्सुकता आहे. ताई तू यांच्या वडिलांबरोबर पुढची बोलणी कर आणि लग्नाचा मुहूर्त पक्का करून टाक. वा 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 लग्न कुणाचं लग्न कसला मुहूर्त? डॅड मी या माणसाशी लग्न करणार आहे. वा 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 काय सांगतेस काय? अरे कुणी पेढे आणा ताचे वाजवा हातीवरून साखर वाटा. अहो तुम्ही उभे काय? बसा ना बसा. बोला किती हुंडा घेणार? डॅड हुंडा बिंडाचं अजिबात बोलायचं नाही. हुंडा बिंडा आम्हाला काहीच नको. ठीक आहे लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू. ताटामटात लग्न करून देऊ. अगदी गाव जेवण सुद्धा. काहीतरी काय बडबडता डॅडी? लग्नावर अशी उधळपट्टी केलेली मला अजिबात आवडणार नाही. लग्न रजिस्टर पद्धतीनेच झालं पाहिजे. नाही लग्न पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवं. मग मला हे लग्न मान्य नाही. पोरी माझा ऐक, एवढ्याच्या गोष्टीसाठी हे लग्न मोडू नकोस. डॅडी असल्या लग्नातलं ते अंतरपाठ अक्षता भटजी सात फेरे सगळ्या बुरसटलेल्या कल्पना आहेत. अगं या पारंपरिक गोष्टी आहेत त्या व्हाव्याच लागतात. पोरी माझ्या एकुलत्या पुरीचं लग्न झालेलं मला उघड्या डोळ्यानं पाहू दे. हा तुझा बाप तुला विनंती करतो पोरी. डॅडी ठीक आहे पण एक सांगून ठेवते तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा. ज्या क्षणी मला असं वाटेल की यांच्या घरात माझा कोंडमारा केला जातोय किंवा मला दुय्यम स्थान दिलं जात आहे त्या क्षणी मी यांच्या घरातनं चालती होईल कुणाला न सांगता. कबूल. ताई तू मुहूर्ताचं बघ. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या बाबरा रे योग ते मन परक पूजन करा अंतर पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करणे दोघे करावी उभी वासंत्री बहुगलबलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. बाई आपण नवरदेवाला हार घाला बघू. नाही आधी ते घालती. तसं नाही आधी नवरदेवीन नवऱ्याला हार घालायचा. का म्हणून? आधी त्यांना घालायला सांगा बघू. का आधी हार घालायला अपमान वाटतो? मग बाकीच्या बाबतीत स्त्री दाक्षिण्य लेडीज फर्स्ट म्हणून कशाला कांगावा करता? ठीक आहे बाका खाली. आतापासूनच नवऱ्याला खाली वाकवते. हा घाला. बाकी नवरा चांगला पटकवलायस. शटप. पदी आयुष्यमान भव द्वितीय पदी आयुष्यमान भव तृतीय पदी आयुष्यमान भव चतुर्थ पदी आयुष्यमान भव पंचम पदी आयुष्यमान भव षष्टम पदी आयुष्यमान भव सप्तम पदी आयुष्यमान भव अखंड सौभाग्यवती भव पुत्रवती भव. सुख दुःखात पाप पुण्यात सहभागी होईन जन्मभर यांची अर्धांगी म्हणून साथ देईन. हे सगळं मी नाही म्हणणार. अहो असं काय करता? ही पद्धत आहे, हे धर्मशास्त्र आहे.
हे बघा तुमचं ते धर्मशास्त्र पद्धत बिद्धत मी नाही जाणत. सप्तपदी केली हेच खूप झालं. पमा अगस काय करतेस? बोललो का? भटजी बुवा हे सगळं यांनीच कशाला म्हणायला हवं. मी म्हणतो ना मोहन काहीतरीच काय. अगं ताई तिच्या ऐवजी शपथा मी घेतलं तर कुठं बिघडलं? मी ज्याशी जन्मभर एकनिष्ठ राहीन, मी ज्या सुख दुःखात सहभागी होईन, मी ज्या पाप पाप नको पुण्यात, मी ज्या पुण्यात वाटेकरी होईन. असं नको, पाप पुण्यात म्हणा. पाप नको भटजी बुवा, फक्त पुण्य. कारण हिच्याकडून आयुष्यात कधीच पाप घडणार नाही याची मला खात्री आहे. मी हिला जन्मभर साथ देईन, संकट प्रसंगी हिचं रक्षण करीन, मी हिला फिरायला नेईन, सिनेमाला नेईन, हिला हॉटेलात नेईन. थांबा, शब्द संपल्या. मी हे थोड्या ऍडिशनल शब्द घेऊन ठेवतोय भटजी बुवा. मी सात जन्म हीच पत्नी मागेन. सात जन्म? डॅड, रडायचं बिडायचं नाही. यु नो डॅड, ही सुद्धा एक अनिष्ट प्रथा आहे. आधी मुलीला लग्न कर लग्न कर म्हणून तिला घरात न घालवून देण्याची खटपट करून तिला रडवायचं, आणि मग ती सासरी जायला निघाली की आपण रडायचं. पुसाते डोळे येते. सांभाळ स्वतः. अविनामदार साहेब, तुम्ही आमच्या गावचं भूषण आणि तुमची वरद अशी मुख्यानं आम्ही आज जाऊ द्यायची. छे छे, तसं काही जमणार नाही बरं का? अहो आमच्या गावचं झांज पथक 10 गावात प्रसिद्ध आहे, तेव्हा ते वाजतच आज जायचं. हे करा ना सुरुवात. शी, हे काय चाललंय? हे बघ, त्यांच्या प्रेमाचा मान राखूया. गावकऱ्यांचा हिरमोड नको व्हायला. त्यांचे आशीर्वाद लाभतील. हा ठीक आहे. आता कसं बोललात? पोरानू करायला सुरू. नमस्कार साहेब, चलतो. या. थांबा तिथच. Thank you.
याची काय गरज आहे? आओ गरज कशी नाही बाईसाहेब, गावात नवी नवरी आलायस तुम्ही, कुणाच्या नजरा कशा तर कुणाच्या कशा, कुणाची नजर लागू नये म्हणून हे सारं करायचं असते. अग जिथे श्रद्धेचा भावनेचा प्रश्न असतो तिथे कारण शोधून येत. रखमा जी तैसा माप ठेवलेस ना? होय होय. चल या. थांब, हे माप उजव्या पायानं उलटून आत ये. हे काय आणखी? तू या घरची लक्ष्मी आहेस, तुझ्या पावलाने घरात भरभराट सुख शांती यावी म्हणून हे माप उलटायचं असत. काय या भोळसट कल्पना आहेत? हेच तर पाहिजे होतं बाईसाहेब. या आत या. बाईसाहेब हे आमच्या साहेबांचं आई वडील, लाख मुलाची माणसं बघा. समजा गावाला यांचा लई अभिमान, गावात शाळा यावी, लाईट पाणी यावं, रस्तं व्हावं म्हणून लई लई कष्ट केलं बघा यांनी. ही दोघं जेव्हा अपघातात गेली तेव्हा एकटं मोहनराव नव्हं, आमचा समजा गाव पोरका झाला. 12 दिवस समजा गावानं सुतक पाळलं बघा बाईसाहेब. मोहन, आई आबांच्या फोटोला नमस्कार करतोस ना? आता इथे तरी हात जोडणार आहात का? नाही, आमच्या आई वडिलांच्या तस्वीरीला नाही तर नाही, निदान देवाला तरी नमस्कार करा. रखमा जी, त्यांची बेडरूम व्यवस्थित लावली आहे ना? आवड नुसती व्यवस्थित काय, चांगली फुलं सजवली आम्ही दोघांनी. आणि दुधाचा ग्लास? आवतो तर केसरी दुधाचा ग्लास आधीच देऊन ठेवलाय की मी. बरं केलं. जादू नगरी से आया काय हो? हा काय प्रकार आहे? हा पलंग कशाला सजवला? हिंदी चित्रपटातल्या सारखा? मला काय तुम्ही भोगदासे समजता? कोण म्हणत? मी मुळीच सांगितलं नव्हतं हा पलंग सजवायला. हा त्या भोळ्या भाबड्या महादूला आणि त्याच्या बायकोला वाटलं असेल की नुकतंच लग्न झालेल्या नवरा बायकोप्रमाणे आपली मिलनाची पहिलीच रात्र. ही शुद्ध पशुवृत्ती आहे. हा पलंग या फुलांच्या माळा, मी मुळीच थांबणार नाहीये इथं. माझा मुळीच आग्रह नाहीये की तुम्ही इथे थांबावं. माझ्या या घरात बऱ्याचशा खुल्या आहेत, माझ्या आईची आहे, माझ्या ताईची आहे. माधू, ए माधू. हॅलो हॅलो. जी मालक. हा काय? अरे यांना ताईंची बेडरूम दाखव. काय ताईंची बेडरूम? हा त्यांना इथे थांबायचं नाहीये. चला बाई साहेब. ताई साहेबांची खोली समधी अवस्था आहे इथं. आणि काय लागलं तर सांगा. ठीक आहे. बर. माधो. जी. काय झालं रे, प्रमिला खाली का आली? काय सांगू बाईसाहेब, पलंग सजवलेलं बघून बाईसाहेब लय भडकल्या. फुलांच्या सगळ्या माळा तोडून टाकल्या त्यांनी. मोहन,
किती वाजले रे? साडेनऊ. पुण्याची गाडी सुटायला अजून अर्धा तास अवकाश आहे ना. का ग? मी निघते आज. अगं पण तू चार दिवस राहणार होतीस ना ताई? नाही, मला गेलं पाहिजे. ठीक आहे, मी सोडतो तुला. नको. अरे नवरा नवरीने हळदीच्या अंगाने 5 दिवस घराबाहेर पडायचं नसतं. तू असं कर, ड्रायव्हरला मला सोडायला सांग. भादू जी, हे बघ, ड्रायव्हरला सांग ताई साहेबांना स्टेशनवर सोडायचं. बर. मालक, तुम्ही इथं झोपणार? हो, इथे आईच्या खोलीतच झोपतो. आणि त्याशिवाय तिला एकटीला इथे खाली झोपणं बरं दिसत नाही ना. सोडून दिलं तुला. का मारला का नाही? ती मादी होती म्हणून. जानकी, जान जानी, क्या के आणायचं? आणलंय. आई शाळेला जातो ग. अरे शाळेचा युनिफॉर्म नाही घातलास? अगं सिव्हिल डे नाही का? हो. आणि देवाला नमस्कार केलास? ओ, जा कर बघू. करतो. आई बाबा येतो. जपून जा. हा, हो. सायकल हळू चालव. हो हो. काय ग, रोज तुला दारापर्यंत सोडायला जाते, आज इथूनच निरोप दिलास का? घ्या चहा घ्या. जनक विचारू, गावाहून आल्यापासून बघतो मी तुला, तू उदास दिसतेस का? मला मोहनची काळजी वाटते. हो, काही काळजी करू नकोस. 4 दिवस त्याच्या सहवासामध्ये राहिली ना तर प्रेमीला सुतासारखी सरळ येईल. पण 4 दिवस राहिली तर ना, पहिल्याच दिवशी तिने जो काही प्रकार केलाय त्यात तिचा काही दोष नाहीये. त्या महादूला कोणी सांगितलं होतं बेडरूम सजवायला? सजवलेली बेडरूम पाहिली ना की नवीन जोडप्याला काही टेन्शन येतं माहितीये. आठवत काय? आपली पहिली रात्र अशीच बेडरूम सजवलेली होती. तू इतकी घाबरलीस की तुझं टेन्शन घालवायला मला पल्लीकडल्या खोलीमध्ये जाऊन झोपावं लागलं होतं. अहो, पण त्यावेळी आपलं काही भांडण झालेलं नव्हतं. काय नवरा बायकोचं भांडण फार काळ टिकत नाही. तू काही काळजी करू नकोस. जागे जागे. मोहनराव, आओ मोहनराव, आहे का नाही घरात? अरे दौलत काका, बाहेरच का उभे? या ना आत. या सकाळी सकाळी कसं येणं केलं? तालुक्याच्या गावाला गेलो. छानच्या लालव चोचीच कळलं अशा नास म्हणून. तुम्ही लगीन केलं म्हणून काय हरकत नाही. आमची आठवण तुम्हाला झाली नाही तरी पण आमची आठवण तुम्हाला जलमाची राहावी म्हणून आम्ही तुम्हाला एक भेट आणली. काय आणलं का? तुम्हासनी नाही, सुनबाईसनी. सुनबाई, तुम्ही नाही आम्हाला ओळखणार, पण मोहनरावांच्या वडिलांची ना आमची लय जाणी दोस्ती आहे. म्हणून आम्ही तुम्हाला भेट आणली आहे. काय हे बघा ना. आणि तो कशाला? कशाला म्हणजे वर्षाच्या आत घरा म्हणजे पाळणा हल्ला पाहिजे. मला नाही मुलू द्यायचं. पण आम्ही आज कुठे म्हणतोय, पर आज ना उद्या पाळणा हलणारच की नाही. काय मोहनराव?
दौलत का आना तो पड़ना इथे मोहनराव आता लवकरात लवकर पेढ द्या आणि आमचं तोंड गोड करा तर सुनबाईसनी घाई नसली तरी आम्हाला घाई आहे नातवाचं तोंड बघायला बरे मोहनराव येतो आम्ही अरे दलोत काका चहा तरी घेऊन जा काय नको चहा बी काय नको सांगितलेलं ध्यानात ठेवा विसरू नका हा येतो आम्ही अरे वा मटन वाटत बस 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 पाणी प्या पाणी किती तिखट जेवण केलंय तिखट काय रे माधू माझ्यावर सूड गवण्यासाठी इतकं तिखट जेवण नाही बा मला नको ते जेवण आऊ लाते आओ बाई साहेब आओ बाई साहेब बाई साहेब धनी धनी साहेब ओ भाई वा मी बरोबर तिकड घातलं होतं की अगं मला वाटलं तू तिकड घातलं नसेल म्हणून मी सुद्धा घातलं तुम्ही आणखी घातलं अगं बाई अगं पिऊन बघितला परत तिकड झालं म्हणून बैदा नको असं कसं आज मी पिक्कच केले सार बरं झालं आता तरी नवरा बायको नीट जेवू दे म्हणजे झालं नाही तर काय हे बघा तुम्ही साहेबांनी घेऊन या मी बाई साहेबांनी घेऊन येते चला काय करायचं बाई मालक आवो मालक ताट केल्यात दोन घास खाऊन घ्या ती जेवली मला जेवायचं नाहीये असं नको बोलू बाई साहेब मी तुमच्या पुढे पदर पसरते माझ्या धन्यासनी तिकटाचा अंदाज आला नाही मी तिकट घातलं नसल म्हणून त्याने आणि तिकट घातलं आणि म्हणून हा समजा घोळ झाला पण आता समज जेवण म्या केले तेव्हा आमासनी माफी करा आणि दोन घास खायला चला बाईसाहेब मला भूक नाही म्हणून सांगितलं ना तुला असं म्हणू नका धनी सकाळ धरणं तुम्ही दोघांनी काय बी खाल्लं नाही अरे ती जेवली नाही तर मी तरी कसा जेवू रे काही झालं तरी आपलं घर दार सगळं सोडून तिथे आली आहे आणि तिला उपाशी ठेवून मीच जेवू काय असं कुठं म्हणतोय मी तुम्ही दोघं बी जेवून घ्या पाहिजे तर मी जाऊन बाईसाहेबांची माफी मागतो खरंच बाईसाहेब आम्हाला माफ करा मी तुमचं पाय धरते ए प्लीज असं काय करतेस रखमा शी हात काढ बघू ठीक आहे चल मी येते लवकर या बरं बाईसाहेब लवकर या साहेब साहेब बाईसाहेबांनी जेवायचं कबूल केले तुम्ही तर उठा बघू चला लोक साहेब चला 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 लोक साहेब आता ठीक आहे हे बघ मी मळ्यावर जाऊन येतो तोपर्यंत तू इथे जरा नीट गाडी हा प्रमिला अरे माधू बाई साहेबांना सांग त्यांच्या मैत्रिणी आल्यात आणि तुम्ही दोघे जातीने लक्ष द्या हॅलो हॅलो हाय नंदिनी या या सगळ्यांनी व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज Tiki 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 ti
साहब काय करखमा आज अमुस्या है मग तो म्हसूबाला नारळ वाढवून एवढा दहीभाताचा निवद अवे चला की या सगळ्या गोंगळ कल्पना आहेत रखमा माझा अजिबात विश्वास नाही याच्यावर का ग कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देव म्हणायचं असं कसं म्हणता बाईसाहेब वाढवडल्यानी देव धर्म केला कशाला हे बघ मला तरी पूजा करायची नाहीये तुला करायची असली ना तर तू कर ना जा आबासाहेब गेल्यापासून सारा आम्हीच करत आलोय पण आता या घरची सांगितलं ना तुला मला पूजा करायची नाहीये म्हणून जा जीवंत ठेवतो उपयोगी नाही थांब आलेच पैसे पैसे घाबरू नकोस मी आले काय करताय बाईसाहेब काय करताय म्हणजे त्या सापांना मारायला चालले नाही नाही बाईसाहेब अशा वक्तला त्या जोडप्याला मारायचं नसतं छाट भोळसट कल्पना आहेत सगळ्या किती झालं तरी तो विषारी साप आहे ना बाईसाहेब माझा एका तरी बाईसाहेब अहो त्याला मारू नका अहो अहो माझा ऐका बाईसाहेब माझा ऐका अहो माझा ऐका अहो नको नको बाईसाहेब हा बाजूला हो मध्ये येऊ नकोस मला नेम धरू देत माझं नको अहो असं करू नका बाईसाहेब बाईसाहेब अहो माझा ऐका ते शी तरी एक पळालाच काय केलंय साहेब बाईसाहेब एकाला मारलं सा दुसरा पळाला तो डूक धरल्याशिवाय हाडा नाही बघा चल कसली अंधश्रद्धा ही रखमा तो कसला डूक धरतोय माझा नाही विश्वास याच्यावर कृपा कर बाबा काय झालं रखमा अहो ते बघा की अहो इथे नागाचं जोडपं आलं होतं बाईसाहेबांना एकाला मारलं आणि एक पळून गेला मी लई सांगितलं त्याने ऐकलं नाही आता तो डूक धरल्याशिवाय राहणार आहे वय वय पत्त्यासनी नाही पटायचं रखमा देवा मसोब देवा आमच्या मालकीन बाईचं रक्षण कर रखमा चला आपण नारळ फोडूया चला
काय झालं? साप साप काय झालं मला? काय झालं? अरे माधू त्या खोलीत कुठेतरी साप आहे बघ. जा जा आणि असेल तर मारून टाक त्याला. होय होय साहेब. तुम्ही असं करा, ताईंना जरा फोन करा आणि डॉक्टर साहेबांना सांगा लगेच निघा, प्रमिला साप चालू आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स महाशय, मोठ्या जीवावरच्या संकटातून वाचलात. आपण केवढा धोका पत्करत असतो. विष शोषून घेताना ते तुझ्या शरीरात देखील बिंदळण्याची शक्यता होती. बाकी बायकोसाठी जीव धोका टाकलास. माझं कर्तव्यच होतं ते भाऊजी. तर काळजी घ्या. बोथ ऑफ युअर आउट ऑफ डेंजर नाव. आणि काही कमी जास्त झालं तर मला फोन करा, मी आहेच. अरे पण भाऊजी तुम्ही एवढ्यात निघालात. हो अरे उद्या वट पौर्णिमा आणि आमच्या तिथल्या बायकांनी सामूहिक वटपूजा करायचं ठरवले. मग गेलंच पाहिजे. त्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणि या सत्यवानाने या सावित्रीचे प्राण वाचवले. काय प्रमिला भाई, मग उद्या वट सावित्रीची पूजा करायला जाणार की नाही? वट सावित्री गॉड कशासाठी करायची असते ती वट सावित्रीची पूजा? छान, म्हणजे तुम्हाला माहित नाही? अहो सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले त्याची आठवण आहे. दर वटपौर्णिमेला सगळ्या बायका हाच नवरा जन्मजन्मी मिळू दे म्हणून प्रार्थना करतात. हो ऑर्थोडॉक्स. या सगळ्या भोळसट कल्पना आहेत. जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना करण्यात भोळसटपणा नाहीये. त्यामागं स्त्रियांची प्रामाणिक श्रद्धा असते. अगं संसारात पती पत्नीच्या हातून अनेक बारीक सारीक चुका घडतात. त्यातून गैरसमज होऊन भांडणं होतात. कधी कधी ती विकोपाला जातात. पण पुढे कालांतरानं आपल्या हातून घडलेल्या चुका जेव्हा लक्षात येतात तेव्हा आयुष्य मावळतीकडे झोपलेलं असतं. त्या चुका सुधारायच्या म्हटलं तर एक जन्म अपुरा पडतो. म्हणून मग बायका जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणून वट सावित्रीची पूजा करतात. असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाही. वट सावित्रीची पूजा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. अगं ज्या श्रद्धेतून बायकोचं नवऱ्यावरलं प्रेम व्यक्त होतं ती अंधश्रद्धा असूच शकत नाही. Yeah.
अवो मोहनराव कोण आहे? काय भानगड आहे? काय नाही, पूर्गी जत्रा चुकली होती, अवो तिच्या आई बापाचा पत्ताच लागना म्हणून तिला घेऊन मी तुमच्याकडे आलो. बर मग? मग काय, आम्ही दोन दिवस तिला सांभाळली, पण आम्ही गरीब माणसं, आमच्या पोटाला येळेला दोन घास मिळायची पंचायती, आणि या लेकराला आम्ही कुठवर सांभाळणार? तेव्हा तुम्ही हिला सांभाळली तर बरं होईल. आम्ही होय, पण ते हिच्या आई बापाचा पत्ता लागत तोड तुम्ही हिला सांभाळाव अशी आमची इच्छा आहे. नाही पण ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे मी दिवसभर बाहेर असणार आणि हिची देखरेख करणार कोण? आणि त्याशिवाय आमच्या घरात बाई माणूस तसं कोणीच नाहीये ना. का? मी नाहीये का? जिला बायको होता आलं नाही ती आई काय होणार? अस चढू नको. हा मी सांभाळीन हिला. जावा खाऊ देते खाऊ, जावा चला रे. चला चला. हे बघा, तुम्ही एक फार मोठी जबाबदारी अंगावर घेत आहात. ह्या पुरीला आईच्या मायेची गरज आहे. मी होईन तिची आई. चल रडायचं नाही. हा शाबाश. जाणू अशी वर बघू. शाबाश, तुला नवे नवे कपडे शिवायचे ना? हो. हे टेलर दादा तुला छान छान कपडे शिवून देतील. हे बघा, कपडे मी सांगितलेल्या पद्धतीने झाले पाहिजेत. तुम्हाला जमणार नसेल तर आधीच सांगा मला तसं. अहो तुम्ही काय काळजी करू नका, मुंबई 10 वर्ष टेलर धंदा केलाय मी, अगदी मापाप्रमाणे करेक्ट कपडे शिवून आणून देतो तुम्हाला. घ्या मग. आणि कपडे संध्याकाळी 6 वाजायच्या घरी आले पाहिजेत. हो अगदी 100%, 6 वाजता कपडे मिळतील तुम्हाला. चालू, तुला तुझे नवीन कपडे आवडले ना? एक माकडाला पण आवडले. कशा टाळ्या वाजवतोय ग? कशा वाजवतोय? बघ काय आणलंय मी तुझ्यासाठी. फ्रॉक आहे फ्रॉक. काय झालं? हेच एक कपडे मीच शिवून घेतले गावातल्याच टेलर कडून. अगं हो, पण ही खेड्यातली मुलगी आहे. सो व्हॉट, सध्या ती माझ्या ताब्यात आहे. अगं पण हा पेहरावा शिवून तू काय साधलंस? म्हणजे आशाने ती काय मुलीचा मुलगा होणार आहे? हे बघा, मला तिला बोल्ड करायचंय. क्लिअर? वा, म्हणजे नुसता पेहरावा बदलून कोणी बोल्ड होतं वाटतं. धन्य आहात तुम्ही. आणि अशी बघू. अगं अगं काय करतेस तू? हे पॉपकट करते हिचा. अगं का त्या पोरीचा असा अवतार बिघडवतेस? अगं उद्या तिची आई सुद्धा ओळखणार नाही तिला. अगं ती बाई तिच्या नवऱ्याला आंघोळ घालते. मम्मी तू का आपल्या पप्पांना आंघोळ घालत नाहीस? मी कशाला तुझ्या पप्पांना आंघोळ घालायला हवी? त्यांना त्यांचं हात नाहीत का? काहीतरी वेडगळ कल्पना. अहो बाई, येडगळ असं काय आहे यात? मी जशी असणे आंघोळ घालते की नाही, तसे हे बी मला आंघोळ घालतात कवा कवा. अहो गबरसकी. आणि ते बी डोक्याला शिकाकाई लावून. अस नवरा बायकोनी एकमेकांनी अशी आंघोळ घालता यावी म्हणून तर परमेश्वरानं आपले हात पाटीपोतू पोहोचू दिले नाहीत. हा काय बघताय सर? टाणू सकाळी सकाळी फिरायला जायला किती मजा येते की नाही? थांबा बाई, जरा हात लावता का? हो या ना. अहो बाई, किती हे जाड असं उचलून द्यायचंय तुम्हाला? तुमच्या नवऱ्याला का नाही सांगत तुम्ही उचलून घेऊन जायला? मला खरं सांगा, तो घरी आरामात बसला असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल उचलून द्यायला, हो ना? असं नका म्हणू बाई. अहो माझ्या नवऱ्यानं याची पेक्षा दुप्पट वजन येईल या. थांबा बाई, मी उचलून देतो.
येईल का तोंडावर करून तुझ्या माहिती सांगितलं ना एकदा माझी बाटली कुठे ही काय बाटली ही बाटली अगं माझं तुंब्या तुंब्या अरे सोड तिला लाज नाही वाटत आपल्या बायकोच्या अंगावर हात उगारताना खबरदार पुन्हा तिला मारलंस तर हात तोडून गळ्यात बांधून देईन तुझ्या अगे बाय तू कशाला नाक खुपसतीस तो माझा नवरा आहे मारील नाही तर तोडील तुझा काय संबंध अगं तुला काहीच वाटत नाही हा भर रस्त्यात सगळ्यांसमोर तुला मारतो याचा मारू दे की माझा नवराच आहे तुझ्या अंगाला भोक पडली नाहीत ना कमाल आहे तुझी बरोबर आहे दिस इज माय वाईफ आय एम हस्बंड यू कॅन गो काय रे दारूपिन बायकोला मारतोस आरामखोर काम नाही धाम नाही तिकडे बायकोनी शेतावर कामाला जायचं आणि तू इथं दारूसाठी पैसे दे म्हणून तिला बडवायचं चलचा आणि काय काय बाई तुला वाचवण्यासाठी ही मध्ये पडली तर तू हिलाच दमदाटी करतेस चल जा कामाला माझ्याकडे बघू नकोस राणी तू समोर बघ बघू की नाही कधीच चालवता येणार नाही बघ ना माझ्याकडे बच्चू राणी ए राणी 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 कशी पडली ही सायकल शिकवत होते तेव्हा पडली अगं किती रक्त बंबळा झाली आहे पोरगी राणी माझी काही चुकते ती शिकता शिकता पडली शिकता शिकता पडली अरे पोरांना सांभाळायची अक्कल नसेल तर कशाला घेता नसते जबाबदाऱ्या तरी मी तुला तेव्हाच म्हणत होतो जिला बायको होता आला नाही ती आई काय होणार आता आला तुला पडता चल राणी राणी मम्मी मला झोप येत नाहीये गाणं म्हणणं म्हणणं गाणं झोप ग राणी मला नाही येत अंगाई म्हणता तुला मला येत नाही म्हणून चुप पाच ऐकणारच का नाही तू राणी झोप ग का मारू थोडीत वा छान ही तुझी त्या मुलीला वागणूक हा ग तिला आईच्या मायेची गरज आहे आणि तू तिच्या थोबाडीत मारायला निघालीस बरोबर आहे आईची माया कळायला आधी आई व्हावं लागत मी म्हणतो तुला गाणं हा रडू नको तू राजस बाळे उगी उगी राही रडू नको तू राजस बाळे उगी उगी राही चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई शांत ही निजली धरती कुणी न जागे अवती भवती
शांत शांत ही निजली धरती आभाळाच्या छाये खाली निजली वनराई चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई रडू नको तू राजस बाळे उगी उगी राही चिमण पाखरा तुला जोजवी रात्र चांदणी ओ मिटून घे पंख पापणी तुला जोजवी रात्र चांदणी दहा दिशांनी दिली जांभई दहा दिशांनी दिली जांभई करी गाई गाई चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई रडू नको तू राजस बाळे उगी उगी राही चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई झोपना पप्पा तुम्ही पण झोपा ना माझ्या जवळ निजली झाडे निजल्या वेली झुळझुळ वारा फुंकर खाली निजली झाडे निजल्या वेली झुळझुळ जागी होऊन ममता माझी गाणे तुझ गाई चिमण पाखरा आज तुला मी गातो अंगाई ओळखलत मला पुण्याच्या जंगली महाराज रोडचा पत्ता तुम्हीच सांगितलं होता ना पूर्वीची नंदिनी आणेकर आणि आता मिसेस नंदिनी जोग हे माझे मिस्टर उदय जोग हॅलो ग्लॅड टू मीट यू सेम हियर पण प्रमिला आहे का घरात तो आहे ना रखमा जी अगं प्रमिलाला सांग तिची पुण्याची मैत्रीण आली आहे म्हणून हा जी तुम्ही जाणार हाय नंदिनी व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज किती दिवसांनी आली अगं तुला सरप्राईज द्यायचं म्हणूनच तर मी आले म्हणजे हे माझे मिस्टर उदय जोग हॅलो हाय युनियन बँकेत मॅनेजर आहे शिवाय इथे जवळच 50 एकर जमीन आहे आमची यार पण आपण लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं ना हो पण तुझ्या लग्नाचा सोहळा पाहिला आणि माझ्याही मनाने उचल खाल्ली वाटलं आपणही लग्न करावं अगं पण मी लग्न म्हणून लग्न कुठे केलंय खरं सांगू पमी आज आपण तरुण आहोत म्हणून काहीच जाणवत नाही आपल्याला पण उद्या म्हातारपणी कोणाचा आधार असणार आहे आपल्याला म्हणूनच मी हा डिसिजन घेतला आणि नेमके त्याच वेळेस हे मला भेटले
आणि लग्नाची मागणीच घातली. ए मीनाया, तिनेच लग्नाची मागणी घातली, खोटं बोलायचं नाही. बरं बाबा, मी घातली. ओके ओके. अग, आम्हाला आत बोलवणारेस की नाही? काय इथं दारातच उभं ठेवणारेस? आत बोलवणार नाहीस? आई एम सॉरी. या पोहायला अगदी सोपस. हे बघ मी धरलंय की नाही तुला? तू बुडणार नाही सर, अजिबात बुडणार नाही. काय सरळ ठेव गुडघ्यात, का वाकू नकोस पाय. पाय सरळ मार. बाय. तू तिकडे जा, मी जा. शांत हो बघू, तू शांत हो. रडू नकोस. नाउ शी इज ऑल राईट. थोडा वेळ विश्रांती घेतली की ठणठणीत बऱ्या होतील. थँक यू डॉक्टर. तिला चहा किंवा कॉफी असं काहीतरी गरम पेय द्या. ओके, निघतो मी. अच्छा रखमा. जी बाई साहेब, तिच्यासाठी गरम गरम कॉफी आण बघू. का तू काय अडकेस एवढी? रडू नकोस बघू. काय भानगड आहे प्रमिला? ते डॉक्टर आणि या कोण आहेत? आपल्या गावात कोणत्या शांताबाई आहेत ना, त्यांची सून नदीत उडी टाकून जीव देत होती. जीव देत होती कशासाठी? हुंडा दिला नाही म्हणून सासूने घराबाहेर काढून टाकलं हिला. मोठ्या मुश्किलीने वाचवलंय मी तिला. नाही नाही, मला सोडा. नाहीतर माझी सासू हुंडा नाही दिला तर माझ्या बाबांना जगू द्यायची नाही. अगोदरच माझे बाबा कैसे बाजारी आहेत हो. आणि माझं जर असं माझ्या बाबांना कळलं तर ते हाय खाऊन मरतील. मला सोडा, मला मेल्याशिवाय दुसरा कुठलाच मरणार. हे बघ, आता तू मरायचं नाहीस. मेलीस ना तर तुझी ती सासू मरेल. तू काही काळजी करू नकोस. मी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. ते आलेच. प्रमिला ताई, या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. बरं केलं. खालात आहे ना तुरुंगात. नको ताई, फक्त एकदा आम्हाला माफ करा. यापुढे मी माझ्या बायकोला कधी त्रास देणार नाही. हे तुम्ही नाही, तुमच्या आईने म्हणाल पाहिजे. ए आहे वय, इतन पुढे कधीच त्रास देणार नाही मी. नुसतं वय वय काय, लिहून द्या आधी तसं, नाही तर जा खाडी फोडायला. ताई तुम्ही सांगाल ते लिहून द्याल तयार आम्ही. इन्स्पेक्टर ठीक आहे, या दोघांचा चावडी जाब जबाब लिहून घेतो. चला रे, त्या दोघांना घेऊन चला. ए चल ग. जागृतीची फार आवश्यकता आहे. भगिनींनो, आज मी तुमच्याशी जे काही बोलणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. बोला बाई, बोला. ऐका, आज तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी मी इथे खास सभा बोलावली आहे. हे बघा, इथे कुठलीही भाषण वगैरे काहीही होणार नाहीये. तुमच्याच अडचणींवर बोलण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आपण सगळ्याजणी इथे एकत्र जमलेले आहोत. तुम्हाला पुरुषांनी चुलीशी डांबलंय, पाळण्याशी गुंतवून ठेवलंय, तेव्हा कुणीही संकोच न करता, मनमोकळेपणाने न घाबरता तुमच्या अडचणी मला सांगा. आमच्या काय सांगताय तुम्ही बाई? तुमचा नवरा दारू पितो, तुम्हाला मारतो, ह्याचा तुम्हाला त्रास नाही होत? नाही, मुळीच त्रास होत नाही. अहो त्रास द्या शुद्धीवर असते कुठतीय, दारू पिऊन खुडकून पडतीय कुठतरी, मग कसला त्रास होती? या कशाला खोटं बोलताय तुम्ही बाई? परवाच मी एका दारुड्याला भर रस्त्यात आपल्या बायकोला मारताना पाहिलंय. अहो ते आमचंच कुळ होत. घ्या ऐका. पण बाई, त्यांची काही चूक नाही, त्यांची दारूची बाटली माझ्या हातून फुटली, मग मारतील नाही तर काय करते. छान, आनंद. बरं मला असं सांगा, तुमच्यापैकी किती जणींना सासूचा जाच होतो? मग तुम्हाला नाही का ग असं कधीच वाटत की त्या दुष्ट सासूला आपण अद्दल घडवली पाहिजे म्हणून? वाटतंय तर मग प्रतीच्या हातात दांडक असते ना. अगं मग तुम्ही का नाही हातात दांडक घेत? घेतलं असतं पर मग नवरा आमच्या अंगात दांडक उगारतोय. अगं पण मग तुम्ही का घाबरता? तुम्ही का नाही त्याच्यावर दांडक उगारत? अवा बाई, उगाच का आमच्या सुनांची डोसकी भडकावं लागल्याचा? अशा आमच्या पोरांचे संसार राहतील का जागेवर? बरोबर आहे त्यांचं.
अहो त्यांच्या सुनाचं त्यांच्या दांडक घेऊन उठल्या तर घरातली काम कोणी करायची का तुम्ही येणार आहे कसं का कळत नाही तुम्हाला अगं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करते अहो बाई बस करा पूर्ण आता तुमचं आमचं बरं चाललेलं भगवान आहे तुम्हाला बाई मी थोडं बोलू बोला ना मी पुण्यात राहत होते एकेकाळी मलाही असं वाटत होत कि या बायकांना जाग आणली पाहिजे यांचा स्वाभिमान निर्माण केला पाहिजे पण यांच्यात इतकी गरिबी आणि आडाणीपणा आहे कि तुम्ही काय बोलता हे यांनामुळे कळणारच नाही त्यातून यांच्यावर जुने संस्कार आपल्यावर होणारे अत्याचार निमूटपणे सहन केले पाहिजेत ही यांची समजूत आणि ही समजूत इतकी हाडीमाशी भिनली आहे की यांचं हाड आणि मास वेगळं केलं तरी ती समजूत जाणार नाही आणि मी थोडं बोलू हे बघा आता सासू म्हणजे कोणी दुसरी आहे का आजची सूनच उद्याची सासू होणार आहे ना तेव्हा माझी अशी विनंती आहे की या फंदात तुम्ही पडू नका बाई पण ह्यांना हे सगळं कुणीतरी नीटपणे नको का समजून रानू तुझ्या छान छान भाऊलीला ना आता आपण मस्त मस्त मॅचिंग टिकली लावूया पण मम्मी लग्नानंतर टिकली लावायची असते ना चल असं काही नसतं काही अगं खरं तर लहानपणापासून आपण टिकली लावतो पण लोक अगच त्याला सौभाग्याचं लेणं वगैरे म्हणतात लावूया ना बघ कशी दिसते छान छान दिसते की नाही रखमाबाई तुमचे मालकीन बाई आहेत काय खराब आहेत की बोलवा बाहेर भाई म्हणजे काय झालं काय बाहेर बोलवा म्हणजे सांगतो हा हा बाई साहेब गावकर तुम्हाला भेटायला आलत माझ्याकडे हा आले आले रानू तू खेळत बसो शोनू मी आत्ता आले गुड गर्ल काय झालं बाई काय चाललो तुम्ही गावामध्ये काय चाललो मी आमच्या बायकांना आमच्या विरुद्ध भडकवताय कुणी सांगितलं मी तुमच्या बायकांना भडकवते म्हणून नाही तर काय करताय त्यांना आमच्या दांतव करायला सांगतात तुम्हाला तरी काय अधिकार आहे तुमच्या बायकांवर शिरजोरी करण्याचा हे विचारणार तुम्ही कोण आम्ही आमच्या बायकांच्यावर शिरजोरी करतोय दुसऱ्यांच्यावर नाही हे बघा मी महिला जागृती मंडळाची कार्यकर्ती आहे समजलं जे काय कार्य करायचं आहे ते तुमच्या घरात करा दांडके बिंडक उगारायचं असेल तर तुमच्या साहेबावर उगारा आणि हे बघा आमच्या घरात कलागत लावून उगाच आग पेटवू नका आणि आमच्या बायकांनी उगीच भडकवू नका काय चाललंय काय भानगड आहे इनामदार साहेब तुमच्या भाई साहेब आमच्या संसारात इश कालो आहे बघत्यात त्यांना आधी आवर घाला अरे पण असं केलंय काय त्यांना बायकांची सभा घेतली आणि आमच्या विरुद्ध लढायला सांगितलं आणि हातात दांडकं घ्या म्हणतात अशा ना आमच्या बायका धाकत राहतील का चुप बसा एकदम चुप अरे बाबा नो प्रमिला जे काही सांगते ते काय फक्त तुमच्या बायकांसाठी आहे तुम्हाला बहिणी नाहीत मुली नाहीत त्यांची लग्न झालेली नाहीत त्यांच्यापैकी कोणावर नवऱ्याचा अत्याचार होत नाही सासूकडून त्यांचा छळ होत नाही अरे एखादी सुशिक्षित स्त्री जेव्हा आपल्या अडाणी भगिनींना एखादा सल्ला देते किंवा त्यांचं मार्गदर्शन करते तेव्हा ते फक्त एका स्त्री करता नसतं अरे ताई माई काकी मावशी बहीण या सगळ्याच नात्यांनी घरोघर वावरणाऱ्या प्रत्येक स्त्री करता असतं ते आणि एवढी साधी गोष्ट तुम्हा लोकांना समजत नाही खबरदार जर कोणी पुन्हा प्रमिलाचा अपमान केला तर अरे या गावासाठी जीवाचा होम करणाऱ्या इनामदारांच्या घरातली सून आहे ती हे विसरू नका पुन्हा जर कोणी तिचा अपमान केला तर जी बंदूक मी जनावरांसाठी राखून ठेवली आहे ती तुमच्यासाठी वापरायला लागेल चालायला लागा इथून परमिलाताई मला मदत करा तुमच्या पुढे पदर पसरी तुमचे पाय धरते अगं पण मला मदत करा नाही तर माझं वाटतळ होईल तुम्हाला काय झालं ते सांगशील का माझा नवरा दुसरं लगीन करतोय काय होय आज आत्ता या गावात लगीन आहे त्यांचं अनुवाद असते नाहीतर माझं वाटतळ होईल माझी पोरं बाळ उघड्यावर पडतील हो तू शांत बघू ही पत्रिका काय काळजी करू नकोस मी बघते तो दुसरं लग्न कसं करतो ते थांब इथेच हॅलो पोलीस स्टेशन नमस्ते मी प्रमिला मोहिते बोलतेय सर एक अर्जंट केस होती तुमच्याकडे आपल्या गावातले ते बाजीराव नन्नवरे आहेत ना ते पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको करायला निघाले त्यांची पहिली बायको बिचारी रडत रडत माझ्या दारात आली आहे
आपल्याला लग्न ताबडतोब मोडायला हवंय, पर हे लग्न मारुतीच्या देवळाजवळ चाललंय, तुम्ही प्लीज लवकर या. थँक यू. शुभ मंगल सावधान. हे बघा मिस्टर बाजीराव नन्नवरे, तुमची एक बायको जिवंत असताना तुम्हाला दुसरी बायको करता येणार नाही. कोण म्हणतो दुसरी बायको करता येणार नाही? ही बायको तुमचीच आहे ना? कोण? तिचा माझा काय संबंध? तिला मी ओळखतच नाही. काय? मला एक ओळखत तैसा निधन या पोरासनी तरी वळख तैसा देव. या पोरासनी गप जाती का गुमान का तोडू दारवान? हो मिस्टर, बऱ्या बोलाने लग्न थांबवायला तर तुम्हाला अटक करावी लागेल. मला काय बाजीराव, पहिली बायको हायत आहे हे आम्हाला पहिले नाही सांगितलं. अहो पण एक शब्द बोल नका. चल गे पुरी, चला मंडळी. बोला, तिला नांदवणार आहे का नाही? धनी, असं डोक्यात राग घालून घेऊ नका आणि आम्हाला सवड्या पाडू नका. ठीक आहे ठीक आहे, चल. तैसा तैसा तुमचं लय उपकार झाले बघा म्हणजे. पण मला एक सांग, असल्या नवऱ्याजवळ राहतेस कशाला? सोडून दे सरळ त्याला. आणि काय करू? दुसरा कर. काय? आणि तो भी चांगला नाही मिळाला म्हणजे? ताईसाब, आपले नशीबच फुटक, त्याला काय करायचं? आणि एक सांगू ताईसाब, आपल्या इकडं पुरुषाने एक बायको सोडून 10 बायका केल्या तरी चालत्यात, पर बाईने दुसरा नवरा केला तर हो समाज टिकू देत नाही तिला. बर ते जाऊ दे, जपून राहा, सांभाळून राहा, आणि तसं काही झालं तर मला कळव. निघतो आम्ही. चला इन्स्पेक्टर. बाईसाब आम्ही निघू? नाही, मी सोडते तुम्हाला. नको, निघतो आम्ही. चला रे. किती लांब फिरायला गेलो होतो ना आपण? ते बघ तिकडे जायचं आपल्याला. नाम्या, हेच नवती सटवी आमचं लगीन मोडणारी. तीच ती जणूस गार हवेत फिरायला ना मला खूप आवडत. काय बाय, फिरायला गेला होता वाटत? हो का? काय नाही आपलं सहज. अच्छा चल घराने. काय गे राणी, काय झालं? मम्मीला दोन माणसांनी पळवून नेलं. काय? कुठे? तिकडे. रखमा, काय साहेब? अगं तू पोरीकडे लक्ष दे. प्रमिला गुंडांनी पळवून नेलं म्हणे, मी बघतो. आता पप्पा मम्मीला घेऊन माझी राणी ती राणीची नाही ना. Oh, my God.
तुझ्याकडे बघून तुझ्या नवऱ्याला सोडलाय, नीट समजावून सांग त्याला, पुन्हा जर असं काही घडलं तर माझ्याशी गाठ आहे, समजलं? तुमचं आणि ताईसाहेबांचं उपकार माझ्या जन्मात कमी असायचे रे ताईसाहेब. बस मला ध्यान शिकावते, चला बाजूला बाजूला. शिकवलेला गेम खेळूया, आठवतोय ना? चल सिसी माय प्ले मेट, कम आउट अँड प्ले विथ मी, आय विल गिव यू जॉली स्वीट्स, टू क्लाइंब अँड ऍपल ट्री, स्लाइड डाऊन द रेनबो. काय मला वाटतं तू यापुढे या गावातल्या बायकांच्या भानगडीत पडू नयेस. बायकांच्या भानगडीत पडू नाही. अगं पण तुला काय गरज आहे या नसते उठा ठेवीची? ही नसती उठा ठेव वाटते तुम्हाला? या बायकांमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवण्याची गरज आहे. अगं हो, पण हे तुझ्या आटोक्याबाहेरचं आहे. अगं हजारो वर्षापासून हाडी मासी बिनलेले हे संस्कार इतक्या सहजासहजी पुसता येणार नाहीत. हो मला चांगलं माहिती येते, पण कुणीतरी त्या दृष्टीनं पावलं उचलायला हवी आहेत ना. मग ती मी उचलणार आहे. जी तुझे साहेब कुठे गेले एवढ्या रात्री? ते पुण्याला गेलेत बाई साहेब. पुण्याला? कशाला? काय सांगितलं नाही, पण ही चिठ्ठी दिली तुमच्यासाठी. प्रमिला मी पुण्याला जातोय, कशासाठी ठाऊक आहे? घटस्फोटासाठी फॉर्म आणायला. प्रमिला मी तुला या बंधनातून मुक्त करायचं ठरवलं, कारण हे गाव तुझ्यासाठी नाही, हे घर तुझ्या योग्यतेचं नाही. इथे राहिल्यानं तुझी प्रगती खुंटेल, तुझ्यातली समाज कार्यकर्ती छेदडली जाईल, आणि जर का असं झालं ना तर तो परमेश्वर मला कधीही क्षमा करणार नाही. आणि म्हणूनच लवकरात लवकर घटस्फोट घेऊन मी तुला या बंधनातून मुक्त करणार आहे. हे वाचून तुला आनंद होईल अशी आशा आहे. तुझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा मोहन. मोहन असा अचानक कसा? ताई
मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? प्रमिला बद्दल. मी तिला घटस्फोट द्यायचं ठरवलं. का? तिच्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होतो. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं ती तुझ्या योग्यतेची नाही. नाही ताई, खरं तर मीच तिच्या योग्यतेचा नाही. ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. ती स्त्री नाही, एक संस्था आहे, संस्था. मी उगाचच तिला लग्नाच्या बंधनात सखडून टाकले. म्हणजे तुझा विचार तरी काय आहे? ताई, ती ज्या ध्येयाने सपाटलेली आहे ते तिला खेड्यात राहून कधीच साध्य होणार नाही. तिथल्या मागासलेल्या समाजाला तिची किंमत कधीच कळणार नाही. शहरात राहिली तर तिच्या कर्तृत्वाला भरपूर वाव मिळेल. आणि म्हणूनच मी तिला लग्नाच्या बंधनातून मुक्त करायचं ठरवलं. नीट विचार करून निर्णय घे मोहन. अरे, संसार उभा करताना घाई झाली असली तरी तो मोडताना हजारदा विचार केला पाहिजे. तू थोडे दिवस थांब, इतक्या टोकाला जायची वेळ तुझ्यावर येणार नाही. अरे, प्रमिला वहिनी कशीही असली तरी सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, आणि मुख्य म्हणजे ती एक स्त्री आहे. तिच्यातलं स्त्रीत्व जेव्हा जाग होईल ना तेव्हा तूच म्हणशील अशी बायको मिळायला भाग्य लागतं. प्रमिला, प्रमिला, मी तुला लग्नाच्या बंधनातून मुक्त करायचं ठरवलंय. कारण इथे राहिल्यानं तुझी प्रगती खुंटेल, तुझ्यातली समाज कार्यकर्ती चिरडली जाईल. आणि म्हणूनच लवकरात लवकर घटस्फोट देऊन मी तुला या बंधनातून मुक्त करणार आहे. अरे बाबांनो, प्रमिला जे काही सांगते ते काय फक्त तुमच्या बायकांसाठी आहे? तुम्हाला बहिणी नाहीत, मुली नाहीत? अरे, त्यांची लग्न झालेली नाहीत? त्यांच्यापैकी कुणावर नवऱ्याचा अत्याचार होत नाही? सासूकडून त्यांचा छळ होत नाही? अरे, एखादी सुशिक्षित स्त्री जेव्हा एखाद आपल्या आणि भगिनींना एखादा सल्ला देते किंवा त्यांचं मार्गदर्शन करते तेव्हा ते फक्त एका स्त्री करता नसतं. अरे, ताई, माई, काकी, मावशी, बहीण या सगळ्या नात्यांनी घरोघर वावरणाऱ्या प्रत्येक स्त्री करता असतं ते. आणि एवढी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजत नाही. खबरदार, जर कोणी पुन्हा प्रमिलाचा अपमान केला तर. अरे, या गावासाठी जीवाचा होम करणाऱ्या इनामदारांच्या घरातली सून आहे ती, हे विसरू नका. पुन्हा जर कोणी तिचा अपमान केला तर जी बंदूक मी जनावरांसाठी राखून ठेवली आहे ती तुमच्यासाठी वापरायला लागेल. चला ना घरून. सापडती जन्म कुणा जीवा शिवा भेटी मंदी सा
सापडती जन्म खुना नरावीण नारीचा जन्म आहे सुना सुना नरावीण नारीचा जन्म आहे सुना सुना पक्षी भी जोडीन घर त्यात विसावती जोडी जोडीची किमया कधी कळली ना कोणा जोडी जोडीची किमया कधी कळली ना कोणा नरावीण नारीचा जन्म आहे सुना सुना नरावीण नारीचा जन्म आहे सुना सुना तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही बाजीराव काढ ना मी बरोबर आहे बाजीराव तुमचं लगीनच काय माझ्या बायकोला भी फितुले गुंड्या बाई आणि हे बघा अहो मी माफी मागितली हात जोडून कवा नाही ते ताई म्हणून बर या ना या राम राम बाजीराव बसा बसा का बोलवलं तर एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडं ते बेंड कसं नाही आलं अजून त्याला इशाऱ्याला पाठवलं तर मी ते बघाल ए इकडे इकडे बाजीराव मोहनराव गावात नाहीत पुण्याला गेलेत म्हणून मग काम फक्त की सवताला वाघीन समजते काय मग तिचा वाघ्याकडनंच काटा काढायला पाहिजे व्यवस्था केली तुम्ही सगळे मिळून जायचं वाघाला 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 म्हणून तिला बाहेर काढायचे आणि बघा त्यात आमच्या आईला बी घ्या म्हणजे काम एकदम फटते मोहन कुठे आहेत का काय झालं मोहनराव कशाला हवेत तुम्हाला वाघ आल्यावर गावात रोज रात्री गावामध्ये येतो काल रात्री त्यांनी कहरच केला बायसाहेब रात्री माझ्या पोरावर झडप घातली वाघानं पण साहेब कधी येतील एकटेच वाघाचा बंदोबस्त करू शकते नाही साहेब कशाला हवे त्यासाठी चला मी बंदोबस्त करते त्या वाघाचा नाही नाही बायसाहेब तुमचं काम नाही ते
हे बघा घाबरण्याचं काही कारण नाही, बंदूक मलाही चालवता येते. चला मी आलेच. कुठे निघालासा तुम्ही त्या वाघाची शिकार करायला? नको नको बायसाहेब, माझं एका आऊसाहेबांनी घरात येऊ द्या. प्रत्येक गोष्टीसाठी साहेबच कशाला लागतात? मी शिकार करू शकते. बायसाहेब बायसाहेब वा झकास. आणि हे बघ ठरलेलं ठिकाण लावायचं काय होय की. शिवाजी पुढची तयारी झाली ना? होय की, सगळी तयारी करून ठेवली. चल कमाल लाग लाग कमाल लाग. होय होय चाललो नाण्या. साहेब साहेब थांबा थांबा. साहेब बरं झालं तुम्ही येऊन आला असता. बाईसाहेब जीप घेऊन शिकारीला गेल्यात. शिकारीला? होय होय, अहो गावातली माणसं सांगत आली होती गावात पिंपळ्या वाघ शिरलाय म्हणून. मी नको नको म्हणलं तरी ऐकलं नाही. गेल्या त्या जावा साहेब साहेब जावा लवकर जावा 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 लवकर जावा. साहेब थांबा थांबा थांबा. साहेब साहेब बाईसाहेबाचं जीव धोक्यात आहे. प्रमिला कशी आहे ग? प्रमिला ताई प्रमिला कशी आहे? तू गप्प का ताई? ताई मोहन हाँ? प्रमिलाच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. काय? मला प्रमिलाला पाहायचं आहे ताई. मला प्रमिलाला पाहायचं. असं काय? प्रमिलाला पाहायचं आहे ताई. मला प्रमिलाला पाहायचं आता. अरे ती ऑपरेशन थिएटर मध्ये आणि हे बघ हे स्वतः जातीने तिथे हजर आहे. तू शांत. प्रमिलाला पाहायचं आहे ताई. मला प्रमिलाला पाहायचं. प्रमिलाला पाहायचं. रखमा तिला घेऊन जा बाहेर. जा
ताई ताई झालं की नाही ऑपरेशन? ताई तू भाऊजीने जाऊन विचार ना प्लीज. काळजी वाटते ताई, अजून कसं झालं नाही ऑपरेशन? शांत हो. जानकी भाऊजी भाऊजी ताई भाऊजीने विचार ऑपरेशन नीट झालं की नाही? जानकी जरा इकडे ये. काय हो, कसं झालं ऑपरेशन? त्याचीच तर काळजी वाटते. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हे बघ, माझ्याकडून प्रयत्नांची खूप पराकाष्ठा केली आहे, पण मला नाही वाटत तिले दिसू लागेल. कारण डोळ्यात इतका जबरदस्त अपाय झालाय की कदाचित ती आंधळी सुद्धा होऊ शकते. नाही 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 डॉक्टर, डॉक्टर प्रमिला आंधळी होता उपयोग नाही. डॉक्टर प्रमिला आंधळी होता उपयोग नाही. अरे अरे इतकी डोळस पण जग पाहणारी ती आंधळी नाही. डॉक्टर डॉक्टर तुम्ही माझे दोन्ही डोळे तिला देऊन टाका. डॉक्टर माझे दोन्ही डोळे तिला देऊन टाका. डॉक्टर माझ्यापेक्षा तिला डोळ्यांची जास्त गरज आहे. डॉक्टर माझे दोन्ही डोळे तिला देऊन टाका. डॉक्टर मोहन मोहन जिवंत माणसाचे डोळे घेणं कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा? गुन्हा? आपल्या आपल्या स्वतःच्या पत्नीला डोळे देणे हा गुन्हा? थांबा डॉक्टर थांबा. डॉक्टर तुम्ही माझा एक डोळा प्रमिलाला देऊन टाका. डॉक्टर फक्त एक डोळा, ती माझी अर्धांगी आहे. डॉक्टर लग्नाच्या बोलल्यावर सगळ्यांसमोर मी शपथ घेतली आहे. डॉक्टर तिच्या सुखात तिच्या दुःखात मी अर्धा वाटेकरी होईन. डॉक्टर फक्त माझा एक डोळा तिला देऊन टाका. डॉक्टर मला माझी शपथ पुरी करून घेऊ द्या. डॉक्टर ताई ताई तू भाऊजीने सांग ना. डॉक्टर मी तुझ्या फाळ्या पडतो. डॉक्टर माझा एक डोळा तिला देऊन टाका. डॉक्टर नाहीतर 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 मी माझ्या दोन्ही डोळे फोडून घेऊन ताई तिला भेटायचं नाही. मला जग बघायचं नाही ताई, मला जग बघायचं नाही ताई. हा वेडपणा. डॉक्टर बाई शुद्धीवर आले. नाही प्रमिला आंधळी असेल ना तर मी जग बघणार नाही ताई. मला हे जग बघायचं नाहीये. असं करू नका. मी हे जग बघणार नाही. मी हे जग बघणार नाही. डोळे उघड, डोळे उघड, सावकाश डोळे उघड. उघड डोळे प्रमिला, उघड. नाही मला काही दिसत नाहीये. डॉक्टर मला काही दिसत नाहीये. प्रमिला प्लीज शांत हो. शांत प्लीज, शांत प्लीज. हळूहळू हळूहळू डोळे उघड. हळू सावकाश. मोहन कुठ आहे? अग तुझ्याच काळजीत आहे ग तो. त्याला जेव्हा कळलं कदाचित तुला दिसणार नाही, तेव्हा त्याने ठरवलं की आपणही यापुढे जग बघायचं नाही. डोळ्याला पट्टी बांधून बसलाय ग तो. असं मोहन पप्पा
बेटा तुला दिसायला लागलं. अरे वा परमेश्वरा मी आभारी आहे तुझा. पप्पा मोहन कुठे आहे? हाय त्या खोलीत. मोहन प्रमिला प्रमिला घड़ी घड़ी बदलता रूप तुझे में हृदय प्रीति जागे ओ तुझा कड़े मन घेत भरारी ओढ़ कशी लागे ओढ़ कशी लागे प्रीति जागे ओ